महायुतीचे नेते रामदास आठवले यांना पत्रकारांनी राणे आणि ठाकरे यांच्यामध्ये राडे का होतात असं विचारल्यावर रामदास आठवले यांनी एक छोटीशी कविता म्हटली. राणेंचा गट आणि ठाकरेंचा गट यांच्यामधला राडा हा पहिला राडा नाही, त्यांचे राडे आणि गोळीला झालेले आहे. आणि या दोघांचे का होतात राडे त्या तुम्हाला पडलेलं आहे त्यामुळे ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये राडा वाचतो इथं असा राडा व्हायला नको होता म्हणजे ठीक आहे. आणि एकतर पोलिसांनी सुद्धा एका ग्रुपला त्या ठिकाणी सोडायला होतं, दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी गेले सगळ्या जाण्यासाठी घर आहे जागेवर. पण एकाला तिथे गेल्यानंतर मग हा कदाचित राडा तसा राहणार नसता. पोलिसांनी एका ग्रुपला अगोदर अडवायला होते एका पोलिसकडे मागे एकाच वेळेला सगळे तिथे गेले आणि त्या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार थोडा बरोबर नाही आहे. तर असं होऊ नये, कारण आता उद्धव ठाकरेंची जे नेते सगळे आहेत आदित्य ठाकरे आहेत ते सातत्यानं आरोप करतायत, खोक्यांचे आरोप करतायत, अनेक आरोप करतायत, मिंदे म्हणून त्यांच्यावर आरोप करतायत. वास्तविक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप मी पहिल्यांदाच पाहतो. एक तर एवढे आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही, पूर्वी जर राजकारण होतं ते नीतिमत्व राखलेलं होतं. एवढे आरोप मी मंत्री असताना त्यावेळेला विरोधकांचा आदर करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची असायची आणि सत्ताधाऱ्यांची आज जी भूमिका ही विरोधकांचा आदर करणारी आहे. पण विरोधक एवढे बेफाम झालेले आहेत की त्यांना सत्ता न मिळाल्यामुळं तडफडत ते त्या ठिकाणी आहे आणि सातत्यानं सरकारवरती आरोप करत आहेत. चांगली